हेलो फ्रेंड्स, स्पाइसअप महाराष्ट्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। दिवाळी विशेष आजची आपली रेसिपी आहे चिवडा। पातळ पोह्यांचा, चिरमुऱ्यांचा, मक्याच्या पोह्याचा चिवडा पाहिला असेल, पण आज आपण पाहणार आहोत पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण स्टाईल जाड पोह्यांचा चिवडा। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला। सगळ्यात आधी आपण चिवड्याचा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक चमचा जिरे घालत आहे, एक टीस्पून बडीशोप, मंद आचेवर आपण हे मसाले भाजून घेणार आहे, म्हणजे चिवड्यामध्ये त्याचा खमंग फ्लेवर येईल। दोन टेबलस्पून इथे मी तीळ घालणार आहे। इथे एक चमचा धने घालायचे आहेत। माझ्याकडे धने आता नाही आहेत, पण धने पावडर आहे, ते मी घालतीये। आता आपण हे गॅसवरून काढूया आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालूया। दोन टीस्पून मी इथे लाल मिरची पावडर घालते, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही। थोडासा आपला तिखट मसाला, तिखटपणा येण्यासाठी मीठ घालायचे चवीप्रमाणे। तर या इथेच तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता, पण आमच्याकडे नाही आवडत त्यामुळे आम्ही आमचूर पावडर नाही घालत। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। आता या मसाल्याची छान पावडर बनवून घेऊया। इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, तेल गरम झालंय। आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। छान खरपूस रंगावर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे। तेल छान गरम असेल तुमचं की पटापट होतं हे सर्व तळून। अगदी जास्त ब्राउन देखील करायचे नाही आहे शेंगदाणे, नाहीतर त्याचा कडवट फ्लेवर येतो चिवड्यामध्ये। तर आपले शेंगदाणे जे आहेत ते आता व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत। आता मी हे काढून घेते। इथे स्लाइस केलेले खोबरे आहेत, ते मी फ्राय करून घेते। खोबरे तेलात लवकर जळते, त्यामुळे पटापट आपल्याला हलवून ते फ्राय करून घ्यायचे। जास्त वेळ तेलात राहिले तर त्यांचा रंग ब्राउन होतो आणि कडवट लागतात। खोबरे देखील आपलं फ्राय करून झालेलं आहे, पाहू शकताय। आता हे देखील मी काढून घेते। आता इथे काजूचे तुकडे आहेत, मी फ्राय करून घेणार आहे। काजू देखील आपले छान फ्राय करून झालेले आहेत, ते देखील मी आता काढून घेते। मनुके आहेत, ते देखील फ्राय करून घ्यायचे। मनुके देखील आपले छान फ्राय करून झालेले आहेत, हे देखील मी काढून घेते। तर इथे पाहू शकताय मी जाड पोहे घेतलेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊया। पटापट आपल्याला हे पोहे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे। आता याच तेलामध्ये आपण थोडे मक्याचे पोहे तळून घेणार आहोत। आता याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये आपण फोडणी करून घेऊया। इथे मी थोडी मोहरी घालत आहे, जिरे, हिंग घालायचं, क्रश केलेला लसूण। आता हे छान तेलावर फ्राय करून घ्यायचं अगदी कडक होईपर्यंत। मिरच्या आहेत चिरलेल्या, त्या घालते।
आपल्याला हे बारीक गॅसवर छान सगळं फ्राई करून घ्यायचंय. बारीक चिरलेली कोथिंबीर, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तेलावर परतून घ्यायचंय. कढीपत्ता घालायचा, आपण जो मसाला बनवला आहे तो घालून घेऊया. तेलावर छान परतून घ्यायचा आहे हा मसाला. आता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून झालेला आहे तेलामध्ये. आता आपण हा चिवड्यावर घालून घेऊया. आणि व्यवस्थित आपल्याला हा चिवड्याला सर्व बाजूंनी लावून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा चिवडा मी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीने चिवडा जो आहे तो मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो खूप छान मिक्स होतो. इथे मी 2 टेबलस्पून पिठी साखर घालणार आहे. आता देखील आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपला चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे. तर या पद्धतीने जाड पोह्यांचा चिवडा नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे मला कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. थँक्यू.